तर दुसरीकडे अचलपूरमध्ये मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरीचे वारे वाहत आहेत. प्रवीण तायडे यांच्या उमेदवारीला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. भाजपमधील एक नाराज गट बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे. प्रवीण तायडे यांना त्यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा भाजपकडूनच केला जातोय. भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते करतायत. प्रवीण तायडे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी सुद्धा ते करतायत. उमेदवारी रद्द केली नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, तायडेंना त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित राहते की त्यांची उमेदवारी आता हटवली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आम्ही पक्षाला इथे विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, परंतु वारंवार सांगून देखील पक्षश्रेष्ठींनी आमच्या भावनांचा विचार केला नाही, आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि ऐकल्यानंतर देखील त्यांनी अशी उमेदवारी घोषित केली की ज्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा स्वर कालपासून उमटलेला दिसत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.